नेतृत्व करावं असं ही लोकांची इच्छा होती. म्हणून काल त्याची चौथी सभा धांदरफळ इथे होती. आणि ह्या तीन सभेपेक्षाही धांदरफळाला चांगला मोठा प्रतिसाद पाहून काहीतरी गडबड होणार हे माझ्या मनामध्ये त्याच वेळेस आलेलं होतं. कारण शेवटी चांगलं काम काही काहींना बघवत नाही आणि त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचं काम ठराविक मंडळी अशा विचाराच्या नेते मंडळी करत असतात. काल वास्तविक पाहता संघटनेचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांच्याकडनं चुकीचा शब्द तिथं गेला त्याचा आता आपण निषेध व्यक्तच केलेला आहे. आणि मीही काल संगमनेरला दुसऱ्या कार्यक्रमासाठी होत असताना युट्यूबला खासदार सुजय विखे पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी माझाही मोबाईल चालू होता. त्याच वेळेस वसंतराव देशमुख काय बोलले हेही मी ते शब्द ऐकले. त्यावेळेस खासदार सुजय विखे पाटलांना महत्वाचा फोन असल्यामुळे तो खाली उतरलेला होता. आणि त्याच वेळेस सुजयच्या पेला मी फोन केला हजर येणार की सुजयला फोन दे म्हणून. तर सुजयची जी भेट झाली नाही आणि त्याच वेळेस सांगितलं की आपण या खालच्या पातळीला आपल्याला जायचं नाही. जे कोणी बोलत असेल त्यांना खाली बसवा, सभेमध्ये असं बोलण्याचा अधिकार नाही. कारण शेवटी आपल्यावर जे संस्कार झालेले असतात हे संस्कार फार महत्वाचे असतात. हे संस्कार जेव्हा आपल्या तोंडातून शब्द जातात तेव्हा आपल्या कुटुंबाची कारकीर्द होत असते. आज आतापर्यंत जी काही सहनशीलता आपल्या शिर्डी मतदारसंघातील युवकांनी ठेवलेली आहे, खालच्या पातळीला जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहे ते भाषण सुद्धा आपल्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. परंतु सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो आणि हा अंत असताना किती बघावं किती सहनशीलता करावी हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. सुजय विखे पाटील एक तरुण मुलगा नेहमी सर्वांच्या मदतीला धावून येत असतो आणि त्याचं जे भाषण आहे अगदी मुद्देसूद प्रत्येक शब्दाचा अर्थ जे जे त्यांनी टीका केली त्या टीकेला उत्तर त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि कालचं तर भाषण त्याचं एकदम सुंदर होत. प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य मी त्याचं ऐकत असते. शेवटी आई म्हणून सर्वांची काळजी आपल्याला असते आणि आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य जाऊ नये या पद्धतीचे संस्कार आपण दिलेले असतात. तर वास्तविक पाहता सर्व मुद्दे त्यांनी जे मुद्दे त्यांनी प्रश्न विचारले होते ते प्रश्नांचं एकही उत्तर त्याला न मिळाल्यामुळं त्यांनी ते सांगितलं जे भाषण केलं डोक्यावर पडला तर निश्चितच कोणी काही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. जीवनामध्ये यश अपयश हे ठरलेलं असत परंतु ती वेळच सांगेल. आपण कोर्टामध्ये गेलेलो आहे त्याचा जय पराजय काय होईल तो निकाल आपल्याला सुप्रीम कोर्ट देणारच आहे. परंतु आपण भाषण करत असताना आपण काय तारतम्य बाळगलेलं आहे याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि ते जर खालच्या पातळीला बोलत असतील तर सुजय विखे पाटील सुद्धा मिळालेलं आईचं दूध पिलेलं नाही. आपण सर्वांनी कुणी बांगड्या भरलेल्या नाही. प्रशास प्रसाद द्यायचं हे कर्तव्य आपलं आहे. फक्त खालच्या पातळीला आपण कोणीही जाता कामा नाही. शेवटी न्याय देणारे न्यायाधीश कोर्ट सर्व आपल्याला आहे. महायुतीमध्ये कोणतीही गडबड होता कामा नये एवढीच आपल्याला सांगायचं आहे. वसंतराव देशमुखांनी जे काही त्यांच्याकडनं जो चुकून शब्द केलेला असेल त्याचा आपल्या सर्व ग्रामस्थांतर्फे शिर्डी मतदारसंघातर्फे त्यांनी कालच निषेध व्यक्त केलेला आहे. आणि जी काही कारवाई करायची ती न्यायालयावर झालेलीच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्या ह्या लोणी गावामध्ये जर कोणी वाईट विचार केला वाईट वाक्य जर बोललं तर त्याला आम्ही सोडणार नाही. हे मी स्वतः सांगते.